शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुमारे 1.25 लाख रुपयांच्या गुटख्याची तस्करी होत असल्याचं संशयित वाहन शहर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान आढळून आलंय. कार सहचालक फरार होण्याच्या बेतात असतानाच शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कारसह 7,71,440 रुपयांचा मुद्देमाल सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून पकडलाय. स्थानिक आठवडी बाजारात ही कारवाई करण्यात आली आहे. यात कार चालक फरार होण्यात यशस्वी झालाय. खामगाव शहरातील आठवडी बाजारातून एका पांढऱ्या रंगाच्या आलिशान कार मधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात होती. त्याचवेळी शहर पोलीस स्टेशनचे एक पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना हे संशयित वाहन दिसून आले. दरम्यान चालकाने पोलिसांना पाहून 1,14,440 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा असलेले वाहन चालकाने घटनास्थळावरून पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवल्याने ठराविक अंतरावर वाहन थांबवून चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय. त्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यासह 6 लाख रुपयांची आलिशान कार आणि मोबाईल जप्त केलाय. ASI मोहन करुटले यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम्ही रात्री ड्युटी दरम्यान पेट्रोलिंग करत असताना सोबत आमच्या DB पथकातील अंमलदार, तर संशयितरित्या एक वाहन आम्हाला आठवडी बाजारात उभे दिसले. एक्सेंट कंपनीचं वाहन होतं. तर त्या वाहनाच्या जवळ जाऊन चौकशी केली असता त्या वाहन चालकाने आपले वाहन सुरू केले आणि तो पळून जात होता. तर त्याचा आम्ही पाठलाग केला असता तो आपल्या ताब्यातील वाहन सोडून पळून गेला. तर त्या पंचांसमक्ष त्या वाहनाची खात्री केली असता त्या वाहनामध्ये 7,84,000 रुपयाचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा हा मिळून आला. पंचांसमक्ष जप्त करून आरोपी नामे खलीलुल्ला रहमतुल्ला खान याच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अधिनियम या विरुद्ध आम्ही त्याच्याविरुद्ध कारवाई केलेली आहे. आणखी पुढील आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत.